हॅलो, नमस्ते. मी गंगा मलचानी, मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 4 एप्रिल आणि आज मंगळवार आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता मी जाते किचनमध्ये नाश्ता बनवायला. तर आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल कटलेट. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता अजिंक्य गेला आजोबांबरोबर खाली, तर तो खाली फिरून येईपर्यंत मी ते बनवून ठेवते. म्हणजे तो खालून फिरून आल्यानंतर मग त्याला खाता येईल. तर आता मी जाते किचनमध्ये अगोदर आणि रेसिपी बनवायला सोबत सुरुवात करते आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर पण करते. तर चला आता आपण जाऊया अगोदर किचनमध्ये. इथे मी मिक्स भाज्यांचं कटलेट बनवणार आहे. तर मी 2 बटाटे उकडून किसून घेतलेले. त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो बारीक चिरून घालते. त्याच्यानंतर हिरवी मिरची 1 घेतलेली आहे बारीक चिरून. जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी 1 घेतली आहे. त्याच्यानंतर बीन्स घेतलेली आहे, ती पण बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण गाजर घालूया. गाजर मी किसून घेतलं आहे, चिरून नाही घेतलं आहे तुकडे करून. तुम्ही चिरून पण घेऊ शकता, मी ते किसून घेतलेलं आहे. आणि थोडासा पालक घेतलेला आहे, तो पण बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर बीटरूट घेतलेलं आहे, तो पण व्यवस्थित बारीक असा किसून घेतलेला आहे. आणि थोडीशी ओली कोथिंबीर. आणि इथे मी पोहे घेतलेले आहेत, ते सुके पोहेच आहेत. ते मी मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचा रवा जसा आपला असतो तशा प्रकारे वाटून घेणार आहे. एकदम पीठ जसं असतं, फाईन पीठ असतं तसं नाही करणार आहे. रवा असा जरासा वाटून घेते. तर हा बघा, अशा प्रकारे मी पोहे जे आहेत ते वाटून घेतलेले. तुम्ही पोहे भिजवून पण त्याच्यामध्ये मिक्स केले तरी चालतील. तर आता आपण ह्याच्यामध्ये रवा हा पोहे घालायचे. त्याच्या अगोदर बाकीचे मसाले आहेत ते घालून घेऊया. तर इथे मी आता घालते थोडीशी हळद. त्याच्यानंतर धने पावडर. आता घालूया मिक्स मसाला 1/2 चमचा होईल एवढा. मिरची पण घातलेली आहेत त्याच्यामुळे मसाला मी थोडासाच घातला आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिरं घालते. आता घालूया थोडासा ओवा. त्याच्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग टाकलं आहे. आता टाकूया चवीनुसार मीठ. आणि आता जेव्हा आपण पोहे बारीक वाटून घेतलेले तर ते घालून घेऊया. आणि मग आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं घातलेलं आहे जे पोह्यांचा आपण रवा बनवला, तो सगळा नाही घातला आहे. जर आपल्याला लागला तर मग आपण परत घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मी अगोदर मिक्स करून घेते व्यवस्थित. मिक्स करून झालं आहे माझं. आणि मी कांदा घालायला विसरलेली, तर मी इथे 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो घालते. आणि आता हिरवे मटर पण होते तर ते पण घालते. तर ते इथे तुम्ही बारीक मिक्सरमध्ये फिरवून पण घालू शकता. मी अख्खेच घातलेले आहेत. आणि आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा मिक्स करून झालेत. तर आता मी त्याचे पॅटीस बनवून घेते. तुम्हाला जो शेप हवा तो तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथे मी 2 प्रकारे बनवणार आहे. ते तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवते ते. तर हा जो आपला पॅटीसचा शेप असतोच तो बनवलेला आहे.
तर अर्धे पॅटीस मी अशा प्रकारे बनवून घेते आणि दुसरा एक रोल सारखे जे असतात ते बनवणार आहे. तर अगोदर मी सगळे पॅटीस माझे आहेत ते बनवून घेते. तर हे बघा अशा प्रकारे मी दोन प्रकारे पॅटीसचे प्रकार बनवलेले आहेत. एक रोल केलेला आहे आणि एक जो आपला पॅटीस असतो त्याचप्रकारे. आणि जे पोह्यांचं जे थोडासा रवा उरलेला तर तेच मी त्यांना वरून लावते आणि नंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता. आणि हे जो मी पोहे लावते वरून पोह्यांचा रवा त्याच्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम पण लावून घेऊ शकता. तर आता आपण अशा प्रकारे मी सगळे जे पॅटीस आहेत त्यांना अगोदर लावून घेते आणि ते माझं तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण अशा प्रकारे फ्राय करून घेऊया. पण पोहे लावल्यानंतर हे बघा पोहे लगेच करपून येतात आणि ते सुटतात पण. तर पोहे न वापरता तुम्ही जर ब्रेड क्रम वगैरे वापरलं तर जास्त चांगलं होईल. आणि जर पोहे वापरलेत तर तुम्ही मग शॅलो फ्राय करून घ्या, डीप फ्राय करू नका. तर अशा प्रकारे मी माझी सगळे पॅटीस जे आहेत ते अगोदर फ्राय करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे मी माझे पॅटीस सगळे जे आहेत ते फ्राय करून घेतले. खूप छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप हेल्थी पण आहेत आणि टेस्टी पण आहेत.